प्राइवेट मेडिकल कॉलेज मॅनेजमेंट कोटा असतो का ऍडमिशन प्रोसेस कशी असते एक लक्षात घ्या मॅनेजमेंट कोटा तर तुम्ही जे आता सहा हजार रुपयावाला रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही हे चॉईस फील करू शकता आयक्यू क्यू कोटा असतो मॅनेजमेंट कोटा की ज्याला आपण म्हणत असतो पण तो जो कोटा आहे तर तो इन्स्टिट्युशनल कोटा मॅनेजमेंट कोटा एन आर आयच्या ज्या सीट्स की ज्या आपण समजा म्हणतो की ज्याला एक तीन ते पाच पट कॉलेजची फी लागते एका वर्षाची जी काय ओपनची फीज असते तर त्याच्या तीन ते पाच पट साधारण जर समजा एखाद्या कॉलेजची फी ही दोन लाख असेल तर तुम्हाला दहा लाख पर इयर पण पडू शकतं याच्या चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता, तुम शकता पण यासाठी कॉलेजसोबत अगोदर तुमचं बोलणं झालेलं पाहिजे फी स्ट्रक्चर वगळं सगळं अगोदर बोलून घ्यायचं आणि नंतर मग चॉईस फील आय क्यूमधून करायच्या त्यांनी जर तुमच्या सगळ्या कंडिशन मान्य केल्या तर तुम्ही नक्कीच त्या कॉलेजचं चॉईस फील आय क्यू इन्स्टिट्यूशनल कोटामधून टाकू शकता कॉलेज मिळू शकतं पुढचा प्रश्न सर या टाईमला मॅनेजमेंट सीट पण गव्हर्नमेंट भरणारा म्हणत आहे मग एकशे सदोतीस मार्क्स आता हा जो प्रश्न आहे तर हा पहिल्या प्रश्नाशी रिलेटेड आहे की जर समजा मॅनेजमेंटच्या सीट गव्हर्नमेंट भरणार आहे या टाइमला तर मग आता नेमकं काय करायचं का एक एकशे सदोतीस स्कोअर आहे मी नेमकं सांगितलं कॉलेजला जा कॉलेजला जाऊन एक ठरवा की आम्ही आय क्यूमधून चॉईस फील करतोय किती फी लागणार एका वर्षाची जर समजा त्यांच्या कॉलेजची फी त्यांनी व्यवस्थित सांगितली पर इयर तर तुम्ही नक्कीच हे आय क्यूमधून चॉईस फील करू शकता तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस आहेत पुढचा प्रश्न चारशे सत्त्याऐंशी मार्क्सला बेस्ट कॉलेजसाठी मॉपअपर्यंत वेट करता करून चालेल का एक लक्षात फर्स घ्या फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये जे स्टुडंट जॉईन झालेले आहेत तर त्यांना मॉपअप राऊंड करता येणार नाही तर त्यामुळं तुम्ही जर समजा फर्स्ट किंवा सेकंड राऊंडमध्ये जर का जॉईन झालात तर तुम्हाला सुद्धा मॉपअप राऊंडला जाता येणार नाही आणि एक लक्षात घ्या जर समजा तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये कुठं सीट मिळाली आणि तुम्ही ती सोडली मॉपअप राऊंडला सीट मिळेलच याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही तर त्यामुळं एक तयारी अशी ठेवा की यावर्षी एमबीबीएस नाही मिळालं तरी चालतं रिपीट करूया पण मॉपअप आणि स्ट्रे वॅकन्सी करूया अशी जर तयारी असेल तर नक्कीच मॉपअपचा वेट तुम्ही करू शकता फर्स्ट राऊंडला बीएससी नर्सिंगसाठी चॉईस फील केला आणि सेकंड राऊंडला फिजिओथेरपीसाठी चॉईस फील करतो होऊ शकते का का नाही होणार होऊ शकत तुम्ही फर्स्ट राऊंडला नर्सिंग टाकलं आता ते चॉईस सेकंड राऊंडला ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे नव्यानं चॉईस फील करावं लागणार आहे तर त्यामुळे तुम्ही सेकंड राऊंडला फिजिओथेरपी आणि सोबतच बीएससी नर्सिंग पण टाकू शकता पण फक्त फिजिओथेरपी जर टाकायचं असेल तर फक्त फिजिओथेरपी तुमच्या चॉईसमध्ये चाल ठेवा चालतं करायला काही अडचण नाही सर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल का प्लीज मला एकशे तीन मार्क्स आहेत ओपन कॅटेगरी आता यानुसार हा जो प्रश्न आहे हा प्रश्न नेमका कसा तर सध्या क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे जर तुम समजा तुम्हाला बी एम एस बी एच एम एस एम बी बी एस बी डी ला ऍडमिशन करायची असेल तर ओपन साठी एकशे सतरा मार्क पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल आता ई एस साठी पण एकशे सतराच पाहिजे जर तुम्ही एस सी एस टी जे एन टी त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचा स्कोअर त्र्याण्णव जरी असला तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय आहात एमबीबीएस बीडीएस अगदी बी एच एम एस बी एम एस पर्यंत ओके आता क्वालिफाईंग क्रायटेरिया दरवर्षी फाईव्ह पर्सेंट येईल कधी टेन पर्सेंट असा डिक्रीज होत असतो यावर्षी सुद्धा आपण वेट करूया साधारण तिसऱ्या राउंडला क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रीज होऊ शकतो तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल सर आयुष साठी चॉईस फिलिंग केल्यावर बीडीएस आणि साठी सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करता येईल का तोच प्रश्न आहे की जो आपण अगोदर घेतला की समजा आयुषचे म्हणजे बी एम एस बी एच एम एस चे चॉईस फिल केले तर नंतर मग नर्सिंगचे करता येतील का तर करता येतील कारण आयुषचा जो ग्रुप आहे तर तो वेगळा ग्रुप आहे आणि बी एस सी नर्सिंगचा जो ग्रुप आहे ग्रुप सी तर त्याची चॉईस फील वेगळ्या दिवशी होतात तर त्यामुळे तुम्ही ते करू शकता कोणतीही अडचण नाही नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील